मागील एक महिन्यापासून जो जनसंघर्ष संघटनेचा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाच्या संदर्भात लढा सुरू आहे त्याबाबत आपण सर्वांनी बघितलं की 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान जनसंघर्ष संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अकोले तहसील कार्यालयासमोर 7 दिवस उपोषण केलं. त्या उपोषणाच्या दरम्यान तालुक्यातील सर्व दूध डेअरी असतील, ग्रामपंचायती असतील, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच मंडळी असेल, सर्वांचाच अतिशय मोठा पाठिंबा लाभला. उपोषण यशस्वी झालं, राज्यभर चर्चा झाली. उपोषण स्थगित करत असताना जिल्हाधिकारी महोदयांनी असं आश्वासन दिलं की दुग्धविकास मंत्री महोदयांसोबत या विषयावर बैठक संपन्न होईल आणि त्यानुसारच आज माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत दूध उत्पादक शेतकरी आणि जनसंघर्ष संघटनेची लोणी या ठिकाणी जनसेवा कार्यालयात बैठक संपन्न झाली. त्या ठिकाणी अनेक दूध उत्पादकांचे प्रश्न आम्ही मांडले, त्यामध्ये अनेक विषय चर्चेत आले आणि अनेक गोष्टींचा तोडगाही नक्कीच निघालेला, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. प्रामुख्याने त्यामध्ये जो विषय महत्त्वाचा होता तो म्हणजे शासन जो अनुदानाचा विचार करतोय त्यामध्ये 3 रुपये अनुदान देण्याचा विचार करत आहे, तर आम्ही त्या ठिकाणी 5 रुपये अनुदान देण्यात यावं अशी ठाम मागणी मंत्री महोदयांकडे केली. त्याविषयी त्यांनी सकारात्मक दृष्ट्या सांगितलं आणि 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावं या विषयावरही आम्ही मागणी केली. म्हणून त्यांनी लगेचच आदेश केले की सर्व डेटा कलेक्ट करण्यात यावा सर्व संघांकडनं, डेअरीकडनं, आणि अधिवेशनाच्या अगोदर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सोबतच 3283 दूध जे घेण्यासाठी त्यांनी सांगितलं त्या गुणवत्तेचं, तर त्या दुधालाही एक हमी भाव ठरवून द्यावा अशी मागणी आम्ही यावेळी केली. त्याविषयी मंत्री महोदय नक्कीच सकारात्मक होते. त्यांनी त्याविषयावरही उद्याच जे दुग्धविकासचे आयुक्त आहेत तुकाराम मुंडे साहेब यांच्यासोबत सर्व जिल्ह्यांचे दुग्धविकास अधिकारी यांनाही नागपूरला लगेच बोलावणं केलं आणि त्याविषयावर ते उद्या निर्णय घेणार आहेत. सोबतच जे फॅट आणि SNF डिक्रीज झाल्यानंतर जो 1 रुपया कमी होतो आणि इन्क्रीज होताना फक्त 20 पैसे वाढतात, तर त्या विषयावरही आम्ही त्यांच्या निदर्शनास तो विषय आणून दिला. तोही विषय अतिशय गांभीर्याने त्यांनी घेतला आणि त्या विषयावर चौकशी करून ते असं जर घडत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आज दिलेले आहेत. सोबतच पशुखाद्याच्या बाबत 15% बाजार कमी करणे या विषयावरही त्यांनी कारवाई करण्याबाबत आम्हाला सांगितलं आणि त्यावर ते कारवाई येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत. तसेच 34 रुपयाचा जो भाव जाहीर झालेला आहे आणि तो दिला जात नाही याबाबतही ते जे FDA जे अधिकार आहेत, जे अन्न व भेसळ जे खातं आहे त्याचे अधिकार दुग्धविकासकडे घेणार आहेत. त्या विषयावर माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्यासोबत ते बैठक करणार आहेत आणि ते अधिकार स्वतःकडे घेऊन जर पुढील 8-10 दिवसामध्ये बाजारभाव देण्यास सुरुवात केली नाही या सहकारी संस्थांनी किंवा खाजगी प्लांटनी, तर त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. हेही आजच्या मिटिंगचं नक्कीच यश आम्हाला राहिलं आहे. भेसळच्या बाबत माननीय विखे साहेब अतिशय सकारात्मक आहेत, त्यावर त्यांनी विषय गांभीर्याने घेतला आहे. म्हणून आजची जी बैठक झाली ती अतिशय यशस्वी झाली आहे. ही बैठक यशस्वी होत असताना मी सर्व जनसंघर्ष संघटना अकोले संगमनेर चे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सोबत तालुक्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वांच्याच अगदी मनापासून आभार मानतो की त्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. आजची बैठक यशस्वी झाली आहे, अनेक विषयावर निर्णय आज झाले आहेत आणि त्यावर ठोस अशी कारवाई येणार आहे 4-5 दिवसांमध्ये 8 दिवसात होणार आहे. आणि अशा वेळी ही मिटिंग यशस्वी करत असताना जनसंघर्ष संघटनेने महिन्याभरात दिलेल्या लढ्याला यश प्राप्त झालं याचा सगळ्यांनाच आनंद होतो आहे. जर येणाऱ्या काळामध्ये दूध उत्पादकांना न्याय मिळाला नाही तर पुन्हा एकदा जनसंघर्ष संघटना उभीच असेल, यावर आमचं काम सुरूच असेल हेही आम्ही यावेळी सांगितलेलं आहे. तरी आजची मिटिंग यशस्वी होत असताना माननीय विखे साहेब, माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय प्रांत महोदय, माननीय DYSP महोदय आणि अकोले तालुक्याचे तहसीलदार आणि अकोले तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब या सर्वांचेच अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि बघूया यातनं नक्कीच काहीतरी तोडगा निघेल आणि थांबतो. धन्यवाद.